भारतातील स्कूबा डायव्हिंगसाठी योग्य ठिकाणे गोवा विदेशी कोरल आणि इतर रंगीबेरंगी सागरी प्राण्यांनी भरलेले गोवा हा भारतातील स्कूबा डायविंगसाठी सर्वात सोप्पा आणि सुरक्षित पर्यायांपैकी एक आहे पुदुचेरी भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील हे एकमेव डायव्हिंगचे ठिकाण आहे जे पुदुचेरी येथे आहे आणि ते प्रवाळ खडक मानवनिर्मित कड्यांनी आणि सागरी सौंदर्याने भरलेले आहे शहीद जे म्हणजे राजद्वीप हॅवलॉग बेटच्या सभोवतालच्या गर्दीपासून दूर नेते जरी एक लहान बेट असले तरी त्याचे अनपेक्षित समुद्रकिनारे उत्तम स्कुबा डायव्हिंग स्पॉट्स बनवतात बंगाराम लक्षद्वीप संपूर्ण बेटाच्या आजूबाजूला कोरल रिप्स असल्याने तुम्ही येथे खेळात सहभागी होताना निराश होणार नाही पाण्याखालील निसर्ग सौंदर्य फक्त आश्चर्यकारक तार किल्ल्याजवळ तारकर्ली तारकरली क्लिंगचा अनुभव तुम्हाला कोरल आणि रंगीबेरंगी सागरी प्राण्यांच्या जवळ घेऊन जाईल नेत्रानी भेट कर्नाटक हृदयाच्या आकारात असलेल्या या जागेला हार्ट ऑफ इंडियाज डायविंग असेही म्हणतात हे एक कोरल बेट आहे जे तुम्हाला विविध प्रकारचे समुद्र जीवन देऊ करेल जसे की फुलपाखर मासे पोपट मासे कोळंबी मासे आणि बरेच काही कोवलम केरळ कोवलम हा एक समुद्रकिनारा आहे जो हळूहळू लोकप्रिय स्कूबा डायविंग साईट म्हणून विकसित होत आहे येथील पाणी कॅलिन आहे आणि तुम्हाला सिल्वर मुनीऑट मोर इल फिश आणि बरेच काही घेऊन पोहता येईल कदमत बेटे लक्षद्वीप हे प्रवाळ बेट आहे जे विविध प्रजातींच्या विदेशी समुद्र प्रजाती आणि समुद्र कासवांचे घर आहे डुबकीचा आनंद घेण्यासाठी नक्कीच एक मजेदार ठिकाण द्वारका द्वारका हे मंदिराचे शहर स्कूबा डायव्हिंगसाठी कमी प्रसिद्ध ठिकाण आहे आणि त्यात डायव्हिंगचा एक नवीन समुदाय आहे जो तुम्हाला तिची वैविध्यपूर्ण सागरी परिसंस्था एक्सप्लोर करण्यात मदत करेल